इथे आपण ना थोडीशी अभ्यासाची आणि थोडी व्हिडिओची माहिती सांगणार आहे मी तुम्हाला. केमिस्ट्रीमध्ये फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिकचे टॉपिकचे व्हिडिओ आत्ता झाले आहेत. जनरल केमिस्ट्रीचे टॉपिकचे व्हिडिओ अजून नाही झालेले आहेत, बरोबर. आता फिजिकल केमिस्ट्रीमध्ये थर्मोडायनॅमिक्स टॉपिक पूर्ण झाला आहे. त्याचे सगळे युनिट, सब युनिट आणि प्रत्येक सब युनिटमध्ये एक्झरसाइजमध्ये काय क्वेश्चन विचारलेत, इंटेक्समध्ये काय क्वेश्चन विचारलेत, शिवाय ॲडिशनल एम सी क्यूचा पण व्हिडिओ आहे सेपरेट. म्हणजे आधी थिअरी पार्ट सांगितला आहे, त्याच्यावरचे न्यूमरिकल सॉल्व केले आहेत, त्याच्यावरचे सी ई टीचे क्वेश्चन आणि बोर्डाला सुद्धा तुम्हाला एम सी क्यू लागणारच आहेत. तर प्रत्येक सब युनिटवर एम सी क्यू केलेले आहेत. शिवाय तो टॉपिक पूर्ण झाल्यानंतर परत एंटायर टॉपिकचे दोन मोठे एम सी क्यूचे व्हिडिओ आहेत परत, बरोबर. म्हणजे जवळजवळ 13 to 14 व्हिडिओज आर अवेलेबल फॉर एम सी क्यू, बरोबर. आणि थेरी आहे शिवाय. अजून एक ह्याच्यासाठी तुम्हाला चांगला व्हिडिओ अवेलेबल आहे की ह्या थर्मोडायनॅमिक्समधले सगळे फॉर्म्युले मी एकत्र केले आहेत, डब्ल्यू डब्ल्यूचे, डेल्टा एचचे एकत्र केलेत, असं सगळा एक पूर्ण व्हिडिओ आहे फॉर्म्युले फ्रॉम द थर्मोडायनॅमिक्स. त्याच्यामध्ये काही टिप्स दिलेले आहेत, युनिट्स दिलेले आहेत, तो पण व्हिडिओ बघा आणि ते सगळे फॉर्म्युले एकदा लिहून काढा. मी सिरियली लिहून दिलेले आहेत त्यात, बरोबर. त्याच्यानंतर आयॉनिक इक्विलिब्रियाचे 7 व्हिडिओ अवेलेबल आहेत. हा टॉपिक इनकम्प्लीट आहे. आता आपला हा टॉपिक सुरू आहे, हा संपला की मी हा कंटिन्यू करणार आहे आणि आपण तो पूर्ण करणार आहे, बरोबर. याचेही सोबत सोबत मी त्या सब युनिटवरती एम सी क्यू सॉल्व्ह करून दिले. एकदा हा टॉपिक संपला की त्याच्यासाठी सीईटीचे एम सी क्यू आपण घेणार आहे, मोर दॅन 100 एम सी क्यू आपण घेणार आहे त्याच्यावरती पण, विथ टिप्स अँड ट्रिक्स. ओके, नेक्स्ट इलेक्ट्रोकेमिस्ट्री. हा संपला की इलेक्ट्रोकेमिस्ट्री आपण कंटिन्यू करणार आहे, पण आत्ता 3 व्हिडिओ त्याचे अवेलेबल आहेत, बरोबर. त्याच्यानंतर एक व्हिडिओ आहे ट्रिक्स अँड टिप्स टू सॉल्व द न्यूमरिकल. न्यूमरिकल सोडवताना काय काळजी घ्यायची, काय तुम्हाला माहिती पाहिजे आणि बोर्ड एक्झाम, थेअरी एक्झामला काय स्टेप्स लिहायचं, सीईटीला पटकन कसं सोडवायचं, बरीच इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर लॉग आणि अँटी लॉगचे मराठीमधून आणि इंग्लिशमधून असे दोन्ही व्हिडिओ अवेलेबल आहेत. इथं मला एक सांगावंसं वाटतंय, एक व्हिडिओ आहे हेज लॉ, टिप्स अँड ट्रिक्स टू सॉल्व द न्यूमरिकल बेस्ड ऑन हेज लॉ. खूप चांगला व्हिडिओ आहे तो बघा. त्याच्यामध्ये मी एक न्यूमरिकल 3 मेथडने सोडवून दिलं आहे. आता तुम्ही कुठली मेथड वापरू शकता थेअरी एक्झामला आणि मग त्यातली जी तुम्हाला सोपी वाटेल, कमी वेळ लागेल, ती मेथड आपण सीईटीसाठी ती वापरायची आणि आत्ता न्यूमरिकल सोडवताना त्या मेथडने सॉल्व्ह करायची, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल, बरोबर. इट्स अबाउट द फिजिकल केमिस्ट्री, बरोबर. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचरचे व्हिडिओ आहेत. शिवाय ऑक्झी ऍसिड्स ऑफ सल्फर, ऑक्झी ऍसिड्स ऑफ फॉस्फरस पण अवेलेबल आहेत. त्यातला तुम्हाला ऑक्झी ऍसिड्स ऑफ सल्फर आत्ता पी ब्लॉकमध्ये लागणार आहे, बरोबर. म्हणजे ग्रुप नंबर 16, 17, 18 हा जो टॉपिक आहे, टॉपिक नंबर 7 तो तुम्हाला लागणार आहे व्हिडिओ. शिवाय जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी ऑक्झी ऍसिड्स ऑफ फॉस्फरस पण अवेलेबल आहे. ऑक्झी ऍसिड्स ऑफ हॅलोजन मला करायचं आहे, तो करणार आहे त्या, बरोबर. त्याच्यानंतर आपण इनऑर्गॅनिकचा एक टॉपिक सुरू केलेला, आता 6 व्हिडिओ झालेले आहेत त्याचे, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स, डी अँड एफ ब्लॉक इलेमेंट्स म्हणून, बरोबर. याच्यामध्ये लेक्चर नंबर 3 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ इलेमेंट्स, इथं ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन इलेमेंटचं नाही सांगितलेलं आहे. मी तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, कारण तो खूप इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला काढता आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला सिक्वेन्स ऑफ ऑर्बिटल लागतात. सिक्वेन्स ऑफ ऑर्बिटल कसे फाइंड आउट करायचं,
मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पिरियॉडिक टेबलमध्ये असं असं जा, तुम्हाला एकदा सिक्वेन्स कळला की तुम्ही कुणाचंही कॉन्फिग्रेशन लिहू शकताय, बरोबर? त्यात तुम्हाला काही डाऊट असतील तसे कमेंटमध्ये लिहा, तुम्हाला तो मराठीमध्ये समजावून हवा असेल किंवा परत काही डिटेलमध्ये समजावून हवा असेल, मी तो परत तुम्हाला सांगते, तुम्ही कमेंट्समध्ये तसं लिहा. तुम्हाला कमेंट्समध्ये काही सजेशन लिहायचे असतील त्यासुद्धा तुम्ही तिथे लिहू शकताय, बरोबर? तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तसं सुद्धा त्या कमेंट्समध्ये तुम्ही लिहा, जरूर लिहा, मला आवडेल, बरोबर? आता तुम्हाला एकदा का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आलं, आता ते यायलाच पाहिजे, खूप छान यायला पाहिजे, त्याची खूप प्रॅक्टिस यायला पाहिजे. आता समजा असा क्वेश्चन विचारला, व्हॉट आर द ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ आयर्न? आता तुम्ही पाठ करणार आहे का मग ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ आयर्न? नाही, कधीच पाठ नाही करायच्या. आता तुम्हाला एकदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं लिहायचं मी सांगितलंय, तुम्ही ते कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहायचं आणि त्याच्यावरून फाइंड आउट करू शकताय, हा कन्सेप्ट बेस तुम्ही लिहू शकताय. आता त्याच्यासाठी ट्रिक्स, मी हा चॅप्टर संपला की ह्या चॅप्टरची सगळी समरी, टॉपिक इन वन शॉट आणि पटपट कशी आन्सर सीईटी ला द्यायची किंवा थेरी एक्झामला कशी लिहायची त्याच्या ट्रिक्स सांगणार आहे. मग तुम्हाला कुणाच्याही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन, मॅंगॅनिजच्या कुठल्यात, आयर्नच्या कुठल्यात, कोबाल्टच्या कुठल्यात ट्रिक्स सांगणार आहे, ती तुम्ही फॉलो करायची. पण डायरेक्ट ट्रिककडे नाही जायचं, आधी तो कन्सेप्ट समजून घ्या, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि मग तुम्ही कुठल्याही क्वेश्चनचा आन्सर लिहू शकता, बरोबर? इथं एक लक्षात ठेवा, कुठलंही काम करायचं आहे ना आपल्याला तर ते एवनच झालं पाहिजे, छानच झालं पाहिजे, सुंदरच झालं पाहिजे, बरोबर? अभ्यासाची एक अशी बैठक लागते, ती तुम्ही करा, हार्डवर्क करा, छान अभ्यास करा. तुम्हाला कुठलेही डाऊट असतील मला विचारा, ओके ना? ह्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आपल्या सिलेबसमध्ये तीनच टॉपिक आहेत आणि वेटेज बघितलं तर कम्पॅरेटिव्हली जास्त आहे, त्यामुळे हे टॉपिक छान करा, बरोबर? तुम्ही व्हिडिओ बघायला बसताना नोटबुक आणि पेन घेऊन बसत जा, तुम्हाला जे पॉईंट्स हवे ते नोट डाऊन करत जा, बरोबर? ती नोटबुक तुम्हाला एक्झामच्या वेळी उपयोगी पडेल, तुमची स्वतःची नोटबुक हवीच आहे, बरोबर? त्याच्यामध्ये तुम्ही ट्रिक्स, काय टिप्स असतील, काही इन्फॉर्मेशन मिळाली ती सगळी लिहून काढायची आहे, बरोबर? त्याच्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी पहिल्यांदा मी टोटल 17 व्हिडिओज आहेत नॉमेनक्लेचरचे, अल्के टू अमाइन्स पर्यंत, बरोबर? ते सगळे व्हिडिओ करा, ते एकदा नॉमेनक्लेचर लिहून काढा, बरोबर? त्याच्यानंतर आपला टॉपिक झालेला आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पूर्ण टॉपिक झालाय. सगळ्यात महत्वाचं, मी सगळे एक्सरसाइजचे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करून देते त्या त्या सब युनिटच्या अंडर, बरोबर? शिवाय सीईटी साठी लागणारे एमसीक्यू पण सॉल्व्ह करून दिलेत विथ ट्रिक्स अँड टिप्स, बरोबर? त्याच्यानंतर आपला टॉपिक झालेला आहे पूर्ण अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स, तिथे पण मी एक्सरसाइज सोडवून दिलेल्या त्या त्या सब युनिट नंतर, बरोबर? याचा सीईटीचं घ्यायचं आहे आता आपल्याला, हा टॉपिक संपलेला आहे, याचे सीईटीचे क्वेश्चन मी घेणार आहे थोड्या दिवसातच, मी तुम्हाला तो घेऊन देते, बरोबर? आता आपण व्हिडिओ बघायचे कुठे, बरोबर? आता कुठल्याही टॉपिकचा, म्हणजे कुठल्याही टॉपिक मधला युनिट, सब युनिटचा किंवा सीईटी साठी, एमसीक्यू साठी तुम्हाला कुठलाही व्हिडिओ शोधायचा असेल तर तो पटकन शोधायचा कसा? ऍक्च्युली बऱ्याच जणांना, म्हणजे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, जस्ट कुणाला माहिती नसेल तर ते मी इन्फॉर्मेशन देते की तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती गेलात, म्हणजे चॅनेलमध्ये गेल्यानंतर मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला असं दिसेल होम, व्हिडिओज, प्लेलिस्ट, चॅनेल, अबाउट एक्सेट्रा, बरोबर? त्याच्यात तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेलात, प्लेलिस्टला क्लिक केले की त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील की मी काय केलेलं आहे, तिकडे ग्रुप करून ठेवलेले आहेत प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओ, ग्रुप वाईज करून ठेवलेले आहेत असे, ओके? सीईटीशी बघू शकता तुम्ही, थर्मोडायनामिक्स बघू शकता, ऑर्गॅनिक नॉमेनक्लेचर आहेत, सगळ्यात तिथं ग्रुपिंग केलं, तुम्हाला तिथं पटकन सापडेल, बरोबर? नेक्स्ट जर पॉसिबल असेल तर तुम्ही लॅपटॉपवर किंवा टीव्हीवर पण बघू शकताय, ओके? तर नेक्स्ट इलेव्हन्थ स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी काय काय व्हिडिओ अवेलेबल आहेत,
थोडे कमी व्हिडिओ अवेलेबल आहेत, करते मी काम, सुरू आहे आपला. बरोबर, फर्स्ट टॉपिक सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री पूर्ण झालेलं आहे, त्याचे एक्झरसाइज सॉल्व करून दिलेले आहेत, न्यूमरिकल सॉल्व करून दिलेले आहेत. बरोबर, विथ लॉग कॅल्क्युलेशन न्यूमरिकल सॉल्व करून दिलेले आहेत. बरोबर आहे, आणि माझा एम असा असतो की कन्सेप्ट क्लिअर करण्यावर मी भर दिलेला आहे. आणि खरंच समजावून घेऊन कन्सेप्ट क्लिअर करून घेऊन अभ्यास करा. बरोबर आहे, कारण काय असतं, आत्ता तुम्हाला त्याचा फायदा 11वीला 12वीला आणि फ्युचरमध्ये तुम्ही कुठेही जॉब कराल तिथं सगळ्यात जास्त फायदा होणार आहे, आत्ता जर तुम्ही कन्सेप्ट समजावून घेऊन अभ्यास केला तर. बरोबर, अजिबात पाठ करू नका. नेक्स्ट, तुमच्यासाठी व्हिडिओ अवेलेबल आहेत, नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड 17 व्हिडिओ आहेत, हे तुम्हाला 12वीला पण तेवढेच उपयोगी पडणार आहेत. रोज एक फॅमिली एक होमोलॉगस सिरीज करा, त्याचं नॉमेनक्लेचर तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढा. तसंच नॉमेनक्लेचर ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड अवेलेबल आहेत. अजून एक व्हिडिओ अवेलेबल आहे तुमच्यासाठी, टिप्स अँड ट्रिक्स फॉर न्यूमरिकल्स, त्याच्यामध्ये न्यूमरिकल कसे सोडवायचे, काय युनिट कन्वर्जन असतं, एक बोर्ड एक्झाममध्ये काय स्टेप्स हवे असतात, तशाच स्टेप्स आत्तापासून आपल्याला सवय लावून घ्यायची. ओके, करते पुढचे टॉपिक. ओके, ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. आणि जो व्हिडिओ आवडेल तिथं जरूर कमेंट लिहा, काही सजेशन असतील तिथे लिहा, काही डाऊट्स असतील तेही लिहा. ओके.